भविष्य म्हणून राहुलजींकडे पाहिलं जातं आणि येणाऱ्या काळात या देशाचं पंतप्रधान म्हणून सुद्धा राहुलजींनी काम करावं अशी देशातल्या युवकांची इच्छा आहे आणि निश्चितपणे युवकांना ताकद देणं ही त्यांची भूमिका आहे आणि त्यामध्ये अनेक आमदार अनेक खासदार अनेक पक्षाच्या पदावर त्यांनी युवकांच्या नेमणुका केलेल्या आहेत आणि लोकांनी सुद्धा अनेक खासदार आणि आमदारांना निवडून दिलेलं आहे. देशातील युवकाच्या संदर्भात शैक्षणिक आणि त्याच्या सांस्कृतिक आणि इतर विकासाच्या संदर्भात सध्या राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून आपण कुठल्या योजना राबवत आहात किंवा कुठल्या प्रक्रियेमध्ये आहेत तशा योजना? बेसिकली हा देश तरुणांचा आहे आणि या तरुणांचा असलेल्या देशामध्ये तरुणांच्या नेतृत्वाला ताकद देणे ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे. कारण जनरली जोपर्यंत तरुण अनेक पदावर येणार नाहीत तोपर्यंत विकासाचे मार्ग तोपर्यंत तरुणांच्या मनातील भावनांना खऱ्या अर्थानं ताकद मिळू शकत नाही आणि त्यामुळं आज तरुणांच्या हातात नेतृत्व ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका राहुलजींनी घेतलेली आहे आणि येणाऱ्या काळात माझं पूर्ण ठाम विश्वास आहे की या देशाला अत्यंत ताकदीचे असे तरुण नेते येणाऱ्या काळात मिळतील आणि संपूर्ण काळापालट या निमित्तानं होईल. मला सांगा राहुलजी की आपल्या आई माननीय सातवताई या सुद्धा मंत्री होत्या आणि आपण जे एवढ्या कमी वयामध्ये एवढं मोठं यश हस्तगत केलं याचं राजकीय दृष्टिकोनातून आपण श्रेय असं कुणाला द्याल? आपल्या आईला कितपत याचं श्रेय द्याल? सगळ्यांना श्रेय, आईना सुद्धा श्रेय आणि ज्या लोकांनी मला निवडून दिलं त्या लोकांचं सुद्धा श्रेय आहे. बेसिकली ह्या सगळ्यांच्याच प्रयत्नांचा परिपाक आहे असं मला वाटतं. येणाऱ्या इलेक्शन्समध्ये आपण खासदारकी म्हणून आपलं नाव सगळ्या समोर होतं आणि सध्या आपण या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहात तर एक चांगलं नेतृत्व म्हणून या सगळी लोक आपल्याकडे बघतात, एक युवकांचं नेतृत्व म्हणून आपल्याकडे बघतात. तर जर आपण या मतदारसंघामध्ये जर उभे राहिलात तर काय नेमकं काय राजकारणात जर करला काही विषय नसतो. अजून विधानसभेच्या लोकसभेच्या संदर्भात काही चर्चा झालेल्या नाही. ज्यावेळेस चर्चा होती उमेदवारी असेल तर आपण त्यावेळेस नक्की देऊ. त्या पण अशी चर्चा आहे आपल्या नावाची आणि सगळीकडे एक उभरतं नेतृत्व म्हणून लोक आपल्याकडे बघत आहेत. आज त्या बाबतीत काही बोलणं योग्य नाही. कारण ज्या पद्धतीनं ही जागा राष्ट्रवादीची आहे आणि जोपर्यंत जागा राष्ट्रवादी पक्षाची आहे तोपर्यंत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मदत करणं हीच माझी भूमिका.